गुड मॉर्निंग एवरी वन. ओके, आपण लास्ट लेक्चरला लेबल आणि बटन बघितलं होतं. ठीक आहे, जस्ट आपण त्याचा एक रिव्ह्यू घ्यायचा आहे. ठीक आहे, सो लेबल एक नॉन एडिटेबल टेक्स्ट आहे, जे आपण आपल्या एखादा इन्फॉर्मेशन जो नॉन एडिटेबल आहे तो डिस्प्ले करायला आपण यूज करतो. ठीक आहे, आता त्यानंतर जो बटन बटन म्हणजे आपलं एखादी ॲक्टिव्हिटी डन करायची असेल. ठीक आहे, तर आपण समजा सबमिट बटन असेल किंवा लॉग इन यासारख्या ॲक्टिव्हिटी करायची तर आपण बटन यूज करतो. आपण एक सॅम्पल एक फॉर्म डिझाईन केलं त्यासाठी. हा आपला फॉर्म आहे जो कॉमन असेल सगळ्यांसाठी. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला लेबल आहेत भरपूर. ठीक आहे, त्यानंतर आपण बटन पण यूज केले, जसं की फॉर एक्झाम्पल हा इथं आपण दाखवलेला आहे. हा एक लेबल आहे आणि हा एक बटन आहे. आता याच्यामध्ये दिसणारे जे नॉन एडिटेबल सगळं टेक्स्ट आहेत, जसं नेम आहे, पासवर्ड आहे, त्यानंतर ड्रीम कंपनी, फील्ड ऑफ इंटरेस्ट, करंट, प्रिफर्ड सिटी, या सर्व जे आहेत त्या लेबल्स आहेत. काय इन शॉर्ट काय की लेबल म्हणजे असा एक पार्ट जो आपण आपलं इरिटेबल नाही आहे आणि आपण फक्त डिस्प्ले पर्पजसाठी यूज करतो. ओके, सो लेबल क्लिअर झालं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट होतं आपलं बटन. बटन आपण कशासाठी, आपण एखादं पार्ट जो सबमिशन आहे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी तुम्हाला रन करायचं असेल तर तिथं यूज करतो. आपण इथं हा बटन आपण यूज केलेला आहे. हां, बटन इथं आपण दोन बटन घेतले, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन बटन घेतले. हा आपला एक सिम्पल फॉर्म आहे, रँडमली आपण तयार केला, ज्यामध्ये आपण आपलं थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन आपण देत असतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक सॅम्पल फॉर्म जनरेट केला आहे आणि आपण हा सगळ्यांसाठी यूज करायचा आहे. ओके, सो आपण आता पुढचे पॉईंट्स बघायचे आहोत. ठीक आहे, नेक्स्ट आहे टेक्स्ट फील्ड. आता टेक्स्ट फील्ड म्हणजे काय? टेक्स्ट फील्ड इज अ बेसिक टेक्स्ट कंट्रोल दॅट एनेबल्स यूजर टू टाईप अ स्मॉल अमाऊंट ऑफ टेक्स्ट. ओके, when user indicates that the text entry is complete. Okay, if you need to obtain more than one line of text input from the user, use text area. So text field asa area ahe ki jo apan aplyala ekada samja data single mode enter karayacha asel tar apan to deu shakto. Ata magcha example puna bagayche apan. Ata ithe baka, ha jo ahe ha apla text field ahe. Theek hai, सो दिस इज द टेक्स्ट फील्ड. इथं आपण आपले कोणतेही कॅरेक्टर आपण एंटर करू शकतो. आता लेबलमध्ये बघितलं होतं की लेबलमध्ये आपण काही चेंज करू शकत नाही इथं, बरोबर. पण टेक्स्ट फील्डमध्ये तुम्हाला तो एक ब्लँक बॉक्स दिला असेल ज्यामध्ये तुमचे तुम्ही युजर डेटा एंटर करू शकता. ठीक आहे, हा फरक आहे लेबल आणि टेक्स्ट फील्डमधला. वेन युजर टेक्स्ट फील्ड इज अ बेसिक टेक्स्ट कंट्रोल दॅट एनेबल्स अ युजर टू टाईप अ स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा. म्हणजे आपण त्या डेटा टाईप करू शकतो. आता खाली प्रकार त्याचे कन्स्ट्रक्टर्स आहेत, जसं आपल्याकडे लेबलला कंट्रोल कन्स्ट्रक्टर होते, बटनला होते, त्याच पद्धतीने आपल्याला टेक्स्ट फील्डसाठी सुद्धा कन्स्ट्रक्टर्स आहेत. ओके, जो फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे अगेन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, इट्स कन्स्ट्रक्टर न्यू टेक्स्ट फील्ड. म्हणजे हा जो पहिला आपण कन्स्ट्रक्टर ज्यावेळी घेईन ते आपला एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तिथं तयार होईल, किंवा आपला डिफॉल्ट टेक्स्ट फील्ड एक तयार होईल ज्याच्यामध्ये काही व्हॅल्यू नाही आहे, टोटली ब्लँक असेल तो. ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट फील्ड आय एन टी कॉलम्स, एक पॅरामीटर घेतला आहे, काय नाव आहे त्याचं, इंटीजर कॉलम व्हॅल्यू. ओके, सो कन्स्ट्रक्टर न्यू एम्प्टी टेक्स्ट फील्ड विथ स्पेसिफाईड नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे काय असणार आहे, तो एक असा टेक्स्ट फील्ड असेल ज्यामध्ये तुम्ही लेंथ दिले त्याची, त्याची टोटल जी लेंथ आहे ती दिले, पण तो टेक्स्ट फील्ड आहे तो ब्लँक असेल, टोटली ब्लँक टेक्स्ट फील्ड असेल. थर्ड आहे तो म्हणजे टेक्स्ट फील्ड इन ब्रॅकेट स्ट्रिंग टेक्स्ट, कन्स्ट्रक्टर टेक्स्ट फील्ड इनिशियलाइज्ड विथ द स्पेसिफाईड टेक्स्ट. म्हणजे आपण इथं काय करतो आहे, त्या टेक्स्ट फील्डमध्ये आपण एक टेक्स्ट टाकून देतो आहे. काय करतो आहे आपण इथं, त्या टेक्स्ट फील्डमध्ये आपण एक टेक्स्ट टाकून देतो आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इथं आपण काय करतो आहे, कॉलम काय स्पेसिफाय करत नाही आहे, त्यामध्ये डिफॉल्ट लेंथ असेल ती असेल तिथं इथं येईल ती. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे टेक्स्ट फील्ड स्ट्रिंग टेक्स्ट आणि आय एन टी कॉलम्स, कन्स्ट्रक्टर टेक्स्ट फील्ड विथ इनिशियलाइज्ड विथ द स्पेसिफाईड टेक्स्ट अँड कॉलम्स. म्हणजे इथं तुम्ही तुमचा जो काय टेक्स्ट तुम्हाला जो डिस्प्ले करायचा आहे टेक्स्ट फील्डमध्ये तो प्लस तुमच्या लेंथ ऑफ दॅट टेक्स्ट फील्ड तुम्ही स्पेसिफाय करू शकता. इथं कॉलम म्हणजे तुमच्या टेक्स्ट फील्डची लेंथ असेल. ठीक आहे,
आता काही मेथड्स आहेत, जनरली टेक्स्टफील्ड हे टेक्स्ट डिस्प्ले करायला आपण यूज करतो, त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपण दोन फंक्शन यूज करतो, एक आहे गेट टेक्स्ट, दुसरा आहे सेट टेक्स्ट. ओके, हे दोन टेक्स्ट आपण दोन फंक्शन आपण यूज करतो. रिटर्न द टेक्स्ट कंटेन इन द टेक्स्ट कंपोनंट. ओके, आता टेक्स्ट कंपोनंट हा बेस क्लास असेल आपल्या टेक्स्ट फील्डसाठी आणि टेक्स्ट एरियासाठी. ओके, सो रिटर्न द टेक्स्ट म्हणजे आपण इथं तुम्ही समजा एखादा फॉर्म किंवा ॲप्लिकेशन तयार केला असेल, त्यामध्ये काय डिस्प्ले केलं आहे हे काढायचं असेल, तर तुम्ही आपण गेट टेक्स्ट हा फंक्शन यूज करतो. आणि नेक्स्ट आहे सेट टेक्स्ट, सेट द टेक्स्ट ऑफ दिस टेक्स्ट कंपोनंट टू द स्पेसिफाइड टेक्स्ट. म्हणजे आपलं समजा जसं आपण लेबलमध्ये बघितलं होतं की गेट टेक्स्ट आणि सेट टेक्स्ट वगैरे होतं, सेम वे तुम्हाला इथं जर रन टाईम एखादा टेक्स्ट चेंज करायचा असेल प्रोग्राम रन होत असताना, तर तुम्ही सेट टेक्स्ट वगैरे यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे इज इरिटेबल, पब्लिक पब्लिक बुलियन व्हॅल्यू इज इरिटेबल रिटर्न्स अ बुलियन इंडिकेटिंग वेदर दिस टेक्स्ट कंपोनंट इज इरिटेबल ऑर नॉट. तसं लेबल जे आहे ते नॉन इरिटेबल आहे, पण टेक्स्ट फील्ड हे इरिटेबल कंपोनंट आहे. ओके, सो इथं आपण ज्यावेळी ट्रू करतो इज इरिटेबल, बाय डिफॉल्ट तो ट्रू असतो. जर तुम्ही जर ट्रू केला तर तुम्ही चेंज करू शकता, जर फॉल्स केला तर चेंज करू शकत नाही. ओके, से फॉर एक्झाम्पल एखादा फॉर्म आहे, ओके, ज्यामध्ये तुम्हाला फक्त टेक्स्ट फील घेऊन फक्त डिस्प्ले करायचा आहे आणि तो तुम्हाला कंटेंट थ्रू आउट फॉर्म चेंज करायचा नाही, अशा केसमध्ये तुम्ही तो फॉल्स करू शकता. ठीक आहे, सो हे आहे आपलं टेक्स्ट फील्डबद्दल. आता हा सॅम्पल प्रोग्राम आहे. जसं आत्तापर्यंतच्या आपण प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण काय केलं होतं की ॲपलेट आणि AWT हे दोन दोन पॅकेजेस आपण इम्पोर्ट करून घेतले होते. जसं आपण मागच्या वेळी डिस्कस केलं की प्रत्येक प्रोग्रामसाठी तुम्हाला हे दोन पॅकेजेस घ्यावेच लागतील. त्यानंतर नेक्स्ट लाईनला आहे ॲपलेट टॅग आहे. ठीक आहे, आता इथं बघा कोड इक्वल टू क्रिएट रीड ओनली टेक्स्ट फील्ड एक्झाम्पल. आता आपलं जे क्लासचं नाव आहे जो पब्लिक आहे आपलं तेच इथं लिहायचं आहे. विड्थ हाईट स्पेसिफाय केलं आहे आपल्या ॲपलेटची, एक्सटेंड्स ॲपलेट केलं आहे. आता इथं लास्ट टाईम कसं आपण इनिट फंक्शन वापरलं होतं, इथं पुन्हा आपण इनिट फंक्शन वापरणार आहोत. ओके, आता इथं बघा कन्स्ट्रक्टर, थर्ड कन्स्ट्रक्टर जो आहे बाय पासिंग द स्ट्रिंग हियर, तो आपण यूज केला आहे. टेक्स्ट फील्ड दॅन फील्ड इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड आणि एक टेक्स्ट पास केला आहे सॅम्पल टेक्स्ट फील्ड म्हणून. ओके, सो इथं ऑब्जेक्ट काय तयार केला आपण टेक्स्ट फील्डचा, फील्ड. ओके, सो फील्ड डॉट सेट एडेबल इथं आपण काय केलं, फॉल्स करून घेतला. ओके, त्यानंतर ॲड फील्ड. आता हे महत्त्वाचं काय की ॲड फंक्शन जे आपण कॉमनली यूज करतो आहे, जे आपण प्रोग्राम हा रन करणार ते आपलं प्रोग्रामचं आउटपुट हे राईट साईडला आपण जो दिला आहे, ठीक आहे, राईट साईडला आपला जो बॉक्स आहे हा बॉक्स या पद्धतीनं असेल. इथं आपण काय पास केलं आहे, सॅम्पल टेक्स्ट फील्ड, ते तुम्हाला इथं दिसून जाईल. ओके, हा आपला टोटल टेक्स्ट फील्ड आहे ज्यामध्ये आपण हे सगळं सॅम्पल टेक्स्ट फील्ड जे आहे इथं तर पण डिस्प्ले केलं आहे. जर तुम्ही कन्स्ट्रक्टरचं स्ट्रिंग चेंज केला तर इथं पण चेंज होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टेक्स्ट फील्ड यूज करणार आहोत. ओके, आता जर केअरफुल ऑब्झर्व केला असेल तर टेक्स्ट फील्ड हे आपलं सिंगल लाईन आहे. ओके, पुढचं आपण बघूया पॉईंट. आपला एक फॉर्म आहे हा, इथं बघितला तुम्ही जर पहिला नेम आणि ॲडमिन हे दोन टेक्स्ट फील्ड आहेत आपल्याकडं, इथं बघितला असं तर सिंगल लाईन आहे. ओके, आणि टेक्स्ट फील्डचं जे यूज आहे तो आपला सिंगल लाईनसाठीच आपण यूज करतो. त्याच पद्धतीने आपण इथं सिंगल लाईनसाठी यूज केलेला आहे. आता जर तुम्हाला मल्टिपल लाईन डिस्प्ले करायचा असेल, मल्टिपल लाईन टेक्स्ट जर डिस्प्ले करायचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला हा जो पार्ट आहे टेक्स्ट एरिया हा जो इथं यूज केला आहे तो आपण यूज करू शकतो. पुढचा पॉईंट आहे तो आपला टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया, सो टेक्स्ट फील्ड अँड टेक्स्ट एरिया बोथ आर सेम, ओनली द डिफरन्स इज टेक्स्ट फील्ड इज अ ऑफ सिंगल लाईन अँड टेक्स्ट एरिया इज ऑफ मल्टिपल लाईन. सो मल्टिपल लाईन रिजन दॅट डिस्प्लेज अ टेक्स्ट, इथं सुद्धा टेक्स्ट फील्डचं जे काही यूज आहे ते सेम आपण इथं करू शकतो. अलाउज द एडिटिंग ऑफ मल्टिपल लाईन टेक्स्ट, इथं आपण ज्या मल्टिपल लाईन्स आपल्याला द्यायच्या आहेत त्या पण तुम्ही टेक्स्ट चेंज करू शकता. इनहेरिटन्स
इनहेरिट्स टेक्स्ट कंपोनंट सेम जे आपण टेक्स्ट फील्डला बघितलं आहोत. इफ द डिस्प्ले टेक्स्ट हॅज लिमिटेड लेंथ अँड नेवर एडिटेबल बाय द यूजर यूज लेबल. जर आपल्याला मोठी लेंथ जर आपण एखाद टेक्स्ट डिस्प्ले करायचा असेल आणि आपल्याला तो नॉन एडिटेबल पाहिजे तर त्या केसमध्ये आपण लेबल यूज करू शकतो. ओके, तसं तिकडं आपल्याला होतं टेक्स्ट फील्डसाठी जे कन्स्ट्रक्टर होते ते सेम कन्स्ट्रक्टर इथं टेक्स्ट एरियासाठी असतील. ओके, सो टेक्स्ट एरियासाठी सेम कन्स्ट्रक्टर, फक्त इथं काय होतील की दुसरा पॅरामीटर एक वाढेल. ठीक आहे, हा इंटीजर, हा इंटीजर हा वाढेल. कारण का इथं आपण फक्त लेंथ नाही तर विड्थसुद्धा चेक करतो, कारण आपल्याला दोन्हीवरती काम करायचं आहे. ओके, सो क्रिएट अ टेक्स्ट एरिया वेन प्रेझेंट द स्ट्रिंग आर्ग्युमेंट कंटेन्स द इनिशियल टेक्स्ट. सो आपला पहिला जो कन्स्ट्रक्टर आहे तो म्हणजे टेक्स्ट, जे टेक्स्ट एरिया. ओके, टेक्स्ट एरिया आहे ज्यामध्ये आपण आता हे सगळे स्विंगचे आहेत. इथं तुम्ही जे हा इग्नोर करा, हा जे जो आहे तो इग्नोर करून घ्या. ओके, त्यावर फक्त टेक्स्ट एरिया पहिला पार्ट. ओके, पहिला कन्स्ट्रक्टर जो टेक्स्ट एरिया काय करतो की एक रिझर्व्ड एरिया टेक्स्ट एरिया तयार करतो. त्यानंतर टेक्स्ट एरियामध्ये दुसरं पॅरामीटर आहे स्ट्रिंग, ज्यामध्ये आपण स्ट्रिंग पास करतो, म्हणजे जी काय डिस्प्ले करायची आहे ती स्ट्रिंग आपण पास करतो. त्यानंतर तिसरा कन्स्ट्रक्टर आहे तो स्ट्रिंग इंटीजर, इंटीजर म्हणजे आपण कॉलम आणि विड्थ दोन्ही स्पेसिफाय करू शकतो बाय पासिंग सब स्ट्रिंग. आणि लास्ट कन्स्ट्रक्टर आहे तो इंट इंट, म्हणजे तुम्ही विड्थ आणि हाईट दोन्हीच फक्त स्पेसिफाय करा, स्ट्रिंग कोणतीही पास करू नका. अशा पद्धतीने ते आहे. त्यानंतर व्हॉइड सेट टेक्स्ट गेट टेक्स्ट जसं आपण लास्ट टाईम यूज केलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला इथं यूज करायचं आहे. ओके, दोन्ही सेमच आहेत. ओके, आता यातले काही मेथड्स आहेत आपण इथं बघणार आहोत. सेट एडिटेबल सेट्स ऑर इंडिकेट्स वेदर द यूजर कॅन एडिट द टेक्स्ट, आपलं एडिट करता यायचं का नाही त्यासाठी आहे ते. त्यानंतर सेट कॉलम म्हणजे आपल्याला जो काही नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे लेंथ जी आहे आपल्या टेक्स्ट एरियाची ती स्पेसिफाय करायसाठी आपण यूज करतो. त्यानंतर गेट कॉलम आहे तुमच्या एरिया टेक्स्ट एरियाची लेंथ तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर गेट रोज, ओके, त्यात आपण जी आपण हाईट म्हणतो आपल्या टेक्स्ट एरियाची ते फाइंड आउट करायसाठी आपण यूज करू शकतो. गेट रोज किती आपले आहे ते सेट होते. त्यानंतर सेट टॅब साईज सेट्स द नंबर ऑफ कॅरेक्टर्स टॅब इक्वलन टू, टॅब इव्हेंटसाठी आपण यूज करतो. त्यानंतर अपेंड स्ट्रिंग, जसं आपल्याकडं सी किंवा जावासाठी आपले कोर जावामध्ये आपण फंक्शन बघितलेत अपेंड फंक्शन स्ट्रिंगसाठी. ओके, सेम वे तुम्ही इतर टेक्स्ट एरियामध्ये एखादा स्ट्रिंग जर अपेंड करायचा असेल तर तुम्ही अपेंड फंक्शनसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर इन्सर्ट, पहिला पॅरामीटर आहे स्ट्रिंग, दुसरा आहे इंटीजर. आता स्ट्रिंग जे आहे त्यापैकी तुम्हाला एका पर्टिक्युलर लोकेशनला इन्सर्ट करायचं असेल तर तो लोकेशन तुम्ही त्या इंट पॅरामीटरमधून पास करू शकता. ओके, आता हा आपला सॅम्पल एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण पुन्हा एकदा बघा दोन पॅकेज घेतलेत, AWT आहे आणि ॲपलेट आहे. त्यानंतर आपण ॲपलेटची लेंथ आणि विड्थ स्पेसिफाय केलं आहे, इथंसुद्धा पुन्हा आपण एक्सटेंड केलं आहे. आता फक्त फरक बघा इथं की इथं टेक्स्ट फील्डच्याऐवजी आपण टेक्स्ट एरिया घेतला आहे. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे, फक्त आपण काय केलं आहे टेक्स्ट फील्डच्याऐवजी टेक्स्ट एरिया घेतला आहे. आणि इथं बघा तुमची जी लेंथ आहे ती मोठी होते. हां, पहिला सिंगल लाईन होतं ते मल्टिपल लाईन झालेलं आहे इथं. अशा पद्धतीने आपलं टेक्स्ट फील्डचं वर्किंग होतं आहे. इथं बघा आपला मगाचा जो एकच फॉर्म आपण प्रत्येक वेळी चेक करणार आहोत, इथं बघा टेक्स्ट एरिया, हा टेक्स्ट एरिया आहे, हा टेक्स्ट एरिया आहे. तुम्हाला जो काही कॅरेक्टर्स किंवा स्ट्रिंग्स किंवा लाईन्स किंवा टेक्स्ट काय इनपुट करायचं तुम्ही इथं करू शकता, जे मल्टिपल लाईनला आपण सेट करू शकतो. अशा पद्धतीनं समजा तुम्हाला एखादा फॉर्म डिझाईन करायचा असेल ज्यामध्ये बेसिक तुमची इन्फॉर्मेशन आहे, जसं आता आपल्या समोर फॉर्म आहे तो, जर एखादं समजा तुम्हाला ॲड्रेस वगैरे टाईप करायचा असेल, आता ॲड्रेस काय सिंगल लाईनला होत नाही कधीच कवर, बरोबर, म्हणजे कसं एक भरपूर मोठा ॲड्रेस असतो, जसं वॉर्ड नंबर, घर नंबर असेल, स्ट्रीट ॲड्रेस, लोकॅलिटी,
एरियाचं नाव किंवा एखादा चौकाचं वगैरे नाव वगैरे असतं, त्या पद्धतीनं तुम्हाला तुमची जो ॲड्रेस आहे तो मल्टिपल लाईन्समध्ये कवर करावा लागतो. त्या केसमध्ये तुम्ही टेक्स्ट एरिया यूज करू शकताय. ओके, सो आज आपण थांबतो इथं टेक्स्ट फील्ड आणि टेक्स्ट एरिया घेऊन. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे कंट्रोल्स बघणार आहोत.